कल्याण मलंग रोडवरच्या चेतना शाळा परिसरामध्ये 4 ते 5 दिवसांचा नवजात शिशु आढळल्याने एकच खळबळ उडाली। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक महिला रिक्षातून उतरून बाळाला सोडून गेली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना चित्रित झाली आहे। मानपाडा पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत सीसीटीव्हीत दिसणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला। डोंबिवलीतील खंबाळपाडा इथं घरासमोर खेळत असलेल्या सिद्धेश कानगट्ट या 5 वर्षाच्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे। खंबाळपाडा भुईरवाडी इथल्या सीताई नगरमध्ये ही घटना घडली आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। सिद्धार्थ कुठेही दिसत नसल्यानं कुटुंबियांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता तो विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला। आणि यानंतर अजून एक मुंबईतलीच बातमी आहे। मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागामध्ये काम चालू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। मजुरांना जवळच्या VN देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। पुलाचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। मजुरांना जवळच्या VN देसाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। पहाटे 4:30 वाजता ही दुर्घटना घडली। ही घटना का घडली याचा तपास आता सुरू आहे। नागपुरातील व्यक्तीचं अपहरण करून वाशीमध्ये गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे। बिटकॉईनच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचं कळतंय। माधव पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे। वाशीमच्या पांगरीकुटे शेत शिवारात त्याचा मृतदेह सापडला। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून एका महिलेसह 3 जण फरार आहेत। हिंगोली जिल्ह्याच्या खरबी गावात ग्रामपंचायतीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। सरपंच गटाचे काही लोक विरोधी गटातील ज्योती पवार यांना त्यांच्या गटात सहभागी करून घेण्यासाठी आमंत्रित करत होते। यातूनच हा वाद झाला। आमच्या गटात का सहभागी होत नाही असं म्हणत सदर ग्रामपंचायत सदस्य महिलेला सरपंच गटाच्या लोकांनी मारहाण केली। पुण्यातल्या इंदापूर शहरात 3 अनोळखी इसमांनी एका दुचाकीस्वाराला 2,33,000 गंडा घातलाय। विकास भोसले असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। एका अनोळखी इसमानं रस्त्यावरती 10 रुपयांच्या 3 नोटा टाकत भोसले यांना तुमचे पैसे रस्त्यावरती पडल्याचं सांगितलं आणि भोसलेंनी ही दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करता चोरट्यांनी हात चलाखीनं गाडीच्या हँडलला अडकवलेली 2,33,000 रुपये पैशांची पिशवी घेऊन धूम ठोकली। एका महिलेची चेन हिसकावून फरार झालेल्या सराई चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक करण्यात आली आहे। शिवसिंग दुधानी असं या चोरट्याचं नाव आहे। त्याच्यावरती राज्यभरात 11 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी त्याच्याकडून दागिने हस्तगत केलेत आणि साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। तापी नदीत गणपती विसर्जनाला गेलेला गणेश भक्त प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना धुळे जिल्ह्यातील जुने कोडदे इथं घडली आहे। पाण्याच्या प्रवाहात गणपतींचं विसर्जन करण्यासाठी ते खोल पाण्यात उतरले होते। मात्र प्रवाहाचा वेग आणि खोली लक्षात न आल्यानं लक्ष्मण हे पाण्यात वाहून जात होते। त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ते वाहून गेले। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं कारवाई करत तब्बल 1,95,000 रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे। गुजरातवरून एका ट्रॅव्हल्समधून हा गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी ट्रॅव्हल्ससह 18,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मानखुर्दमध्ये गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे। मंडळा परिसरामध्ये पहाटे 4:30 वाजता ही आग लागली। अग्निशमन दलाकडून कूलिंगचं ऑपरेशन सुरू आहे। दुर्घटनेत कुणीही जखमी किंवा जीवितहानी सुदैवानं झालेली नाही। अभिनेता साहिल खान विरोधात गुन्हा दाखल झालाय। मिस्टर इंडिया विजेता बॉडी बिल्डर मनोज पाटीलच्या सुसाईड नोटमध्ये साहिलचं नाव समोर आलंय। साहिलमुळे आत्महत्या करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यासंदर्भात ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय। मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिलांचं लसीकरण कमी झाल्यानं मुंबई महापालिकेनं आज फक्त महिलांसाठी लसीकरण करण्याचं नियोजन केलंय। सर्व लसीकरण केंद्रावरती 10:30 ते 6:30 पर्यंत हे लसीकरण सुरू राहणार आहे। या लसीकरणात महिलांना पहिला किंवा दुसरा डोस असे दोन्ही डोस घेता येतील।
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अहमदनगर नाशिक आणि पालघर मध्ये प्रामुख्याने ही रुग्णवाढ झाली आहे. गंभीर बाब म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चाचण्या कमी होऊनही रुग्णसंख्येत 2.60% वाढ नोंदवली गेली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ही मागच्या 10 दिवसात 14% वाढली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरची खरेदी केली जाणार आहे. 3800 सिलेंडरची तसंच 225 ऑक्सिजनच्या टाक्यांचीही खरेदी केली जाणार आहे. गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त करावा लागत असल्यानं पोलिसांना कोरोनाचा धोका होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. यात पोलिसांना कोरोनाची लागण झाली असेल तर तात्काळ उपचार करणं शक्य व्हावं यासाठी टेस्ट केल्या जात आहेत. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यावरती वाशिम जिल्हा प्रशासनाने भर दिलाय. अमरावती विभागात वाशिम जिल्हा लसीकरणात अग्रेसर असून जिल्ह्यातील 42.3% व्यक्तींनी पहिला डोस घेतलाय तर 18.46% लोकांनी दुसरा डोस पूर्ण केलेला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून ग्रामीण भागात रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतीये. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या शिरूर तालुक्यात दिवसभरात 82 जणांना कोरोनाची लागण झाली तर जुन्नर तालुक्यात 84 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसात राज्यभर झालेल्या पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत आणि धरणातील उपयुक्त पाणी साठ्याचं प्रमाण 72% गेलंय. सध्या राज्यात सर्वाधिक 86.07% उपयुक्त पाणी साठा कोकणात आहे तर मराठवाडा विभागातील धरणात सर्वात कमी म्हणजेच 58.44% पाणी साठा जमा झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांचं जवळपास 700 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र शासनाच्या निकषानुसार व्यापाऱ्यांना फक्त 100 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचं अमेझॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापाच्या 49 प्रजाती आढळून आल्या आहेत. यात किंग कोब्रा, नाग, घोणस, फुरसे, मण्याळ, मलबार, चापडा, बांबू चापडा या विषारी सापांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे दुर्मिळ समजला जाणार आणि जगातील सर्वात लांबीचा विषारी साप किंग कोब्राचं वास्तव्य इथल्या जंगलात आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे